संसाराचा भवरोग नाश पावावा आणि जीवाचा जीवपणा जाऊन तुला देवपणा यावा याच्याकरता देवाने इंद्रिय दिले. आता त्या इंद्रियामध्ये चलनवर्णेच्या माध्यमातून जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन ते जगद जीवन नारायण गायन गुण तयाचे. मित्रांनो, परमात्माने आपल्याला जीव दिला, परमात्माने आपल्याला इंद्रिय दिली, आणि त्या भगवान परमात्माने आपल्याला काय दिलं? तर त्या भगवान परमात्माने तुम्हा मला प्रत्येकाला हे लाख मोलाचं शरीर दिलं. आता या शरीरामध्ये दोन प्रकार आहेत, एक बाह्य इंद्रिय आणि दुसरा आंतर इंद्रिय, म्हणजे क्षमात्मक इंद्रिय आणि दमात्मक इंद्रिय. मग क्षमात्मक इंद्रियांचा निग्रह व्हावा, दमात्मक इंद्रियांचा निग्रह व्हावा, क्षमात्मक आणि दमात्मक इंद्रियांचा निग्रह झाल्यानंतर देहाच्या संबंधाने दंडन व्हावं, आणि एकदा का देहाच्या संबंधाने दंडन झालं की त्या देहाचे दोन विकार असतात, ज्याला आपण शुद्धा आणि तृष्णा म्हणतो, ज्याला आपण मराठीमध्ये तहान आणि भूक संबंध म्हणतो. मग त्याच्यावर विजय मिळवता यावा. मग प्रयत्न या दृष्टिकोनातनं तुकोबराय आदी करून सगळे संत महात्म्यांचे चालतात. आता साधन करणाऱ्या साधकाच्या मनात तीन प्रकारचे संशय असतात. पहिला अधिकाराचा संशय, दुसरा साधनेचा संशय, आणि तिसरा साध्याचा संशय. मी ज्या वारकरी संप्रदायाचं प्रतिनिधित्व करतोय तिथं मला ऑथॉरिटी आहे का, अधिकार आहे का? जर अधिकार नसेल तर काय उपयोग? वारकरी संप्रदाय हा तुम्हा आम्हाला प्रत्येकाला दोन प्रकारचा अधिकार देतो, एक वाइडर आणि दुसरा डिप्पर, म्हणजे एक व्यापकतेचा आणि दुसरा सखोलतेचा. वारकरी संप्रदायाची व्यापकता जितकी महत्वाची आहे तितकीच सखोलता ही महत्वाची आहे. यारे यारे लहान थोर या ते बलत्या नारी नर करावा विचारण लगे चिंता कवनासी. ही व्यापकता आहे. सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरिचरण. येथे सकळासी अधिकार आहे, येथे कलियुगी उद्धार आहे. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळ बाळे नारी नर आदि करून वैश्याही सर्वांनी या आणि इथून शुद्ध होऊन जा. मग महाराज ही संप्रदायाची व्यापकता आहे. मग वारकरी संप्रदायाची सखोलता काय? वारकरी संप्रदायाची सखोलता काय? तर ज्ञानोबराय असं वर्णन करतात की वारकरी संप्रदायाची सखोलता अशी आहे. कशी आहे? तरी माशाला की भुलला ब्राह्मण पानबुडी रिगाला तेथे होई प्रशवला जातीवादू किंवा नास्तिकवादू. पानबुडी, पानबुडी हा शब्द सर्वांना माहिती आहे. आता इकडे शेतीचा विषय नाही त्यामुळे जाऊ द्या, इकडे कंपनींचा विषय. पण बऱ्याच वेळा शेतामध्ये शेतकरी हा शेती करत असतो. शेती करत असताना विहिरीतलं पाणी संपलं की शेतातली पिकं सुकायला लागतात. पिकं सुकायच्या अगोदर शेतकऱ्यांचे चेहरे सुकतात, नाही का? नाराज होतात बिचारे शेतकरी. बरं ते शेतकरी नाराज का असेनात महाराज, पण काही काही लोक नेहमी नाराज असतात. नेहमी 24 तास, बरं ते 24 तास का नाराज असेनात, पण मिनिमम कीर्तनापुरता कसं बसलं पाहिजे? कसं बसलं पाहिजे? अजूनही तुम्ही बरीचशी लोक पाहा इथं, अजूनही बरीचशी लोक माझ्याकडे असे पाहताय जसं काही एकनाथ शिंदे पाठवलंय मला इथं. जरा फ्रेश बसा, जरा फ्रेश बसा. लक्षात घ्या. मग पानबुडी, पानबुडी हा शब्द सर्वांना माहितीये. आपण शेतामध्ये शेती करतो, विहिरीच्या पाण्यावर आपण शेती करतो. विहिरीतलं पाणी संपलं की पर्याय व्यवस्था म्हणून आपण बोर करतो. करतो बोर मगन महाराज. बऱ्याच वेळा शेतकरी जर बोर असला ना तर बोरही माणसाला बोर करतो. म्हणून माणूस थोडा विभोर असावा. लक्षात घ्या. मग तो जो बोर केला जातो त्या बोर मध्ये ती जी मोटार सोडल्या जाते तिला काय म्हणतो आपण? जलपरी किंवा पानबुडी. पण ज्ञानोबरांच्या परिभाषेत पानबुडी शब्दाचा अर्थ इथे असा नाही. बरं, ज्ञानोबरांच्या परिभाषेत पानबुडी शब्दाचा अर्थ आहे जातीवाचक किंवा समाजवाचक. म्हणजेच काय? तर एखादी कोळी नावाचा बांधव. पानबुडी म्हणजे एखादी कोळी नावाचा बांधव. आता एखादी कोळी नावाचा बांधव, त्याने हातामध्ये जाळं घेतलं, तो जलाशयाच्या जवळ गेला, जलाशयामध्ये त्याने ते जाळं टाकलं, 10-15-20-25-30 मासे त्याने पकडले. आता ज्ञानोबराय म्हणतात कोळ्याने मासे पकडावे की पकडू नये? पकडावे, त्याचा अधिकार आहे, त्याने मासे पकडावे. एखादी कोळी बांधवे, त्याने हातामध्ये जाळं घेतलं, तो जलाशयाच्या जवळ गेला, जलाशयामध्ये त्याने ते जाळं टाकलं, 10-15-20-25-30 मासे त्याने पकडले. आता त्याचं तेच दृश्य त्याच्या गावातल्या एका ब्राह्मणाने पाहिलं. बघा, त्या ब्राह्मणाने ते दृश्य पाहिल्यानंतर हातातला पंचांग फेकला, गड्यातलं जानवं तोडलं, कपाडावरचा गंध पुसला, बाजारात गेला, 200 रुपयाचं नवीन जाळं आणलं, आणि आता तो ब्राह्मण मासे पकडायला बसला. चालेल का? चालेल. ब्राह्मण पानबुडी रिगाला. आता ज्ञानोबराय म्हटले त्या ब्राह्मणाला तीन प्रकारचे दोष लागले. पहिला नतभ्रष्ट, दुसरा नीतीभ्रष्ट, आणि तिसरा पथभ्रष्ट.
असा नग्न नीतिपथ भ्रष्ट झालेला ब्राह्मण जरी या वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठापर्यंत पोहोचतो तरी त्याचा उद्धार होतो, ही झाली वारकरी संप्रदायाची सफलता। विठ्ठल प्राप्त करायचे ज्याला, त्या प्राप्तव्याच्या दिशेने तुमचा माझा प्रत्येकाचा विचार व्हावा म्हणून ईश्वरी चैतन्यापर्यंत पोहोचत असताना अधिकाराचा संशय जावा, साधनेचा संशय जावा, साध्याचा संशय जावा आणि मग देवाला जाण्याचा आपण प्रत्येकाने प्रयत्न करावा। आपण आपल्या एकेका इंद्रियाला देवाचं चिंतन शिकवलं पाहिजे, आपण आपल्या एकेका इंद्रियाला देवाचं वळण लावलं पाहिजे। बाह्य इंद्रियांसारखा आंतर इंद्रिय नसतो, आपण आपल्या वाणीला शिकवलं पाहिजे। घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे, माझे वाचे विठोबाचे गोड नाम घे, ऐक नावाचा अखंड देवाचं चिंतन कर। ही बाकीची वडवड कशाला करते? अनंत वाचाळ बरडती बरळ, त्या कैसेने गोपाळ किंवा दयाळ पावे हरे। अरे काय उपयोग, पवित्र तेव्हा आहे जेव्हा अखंड ईश्वराचं चिंतन आहे। पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ, त्या देहाला पवित्र ती वाणी पुण्यवान आहे। मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणे। काय महाराज, पूर्वीच्या काळात दोन गावाचे लोक विद्वान होते, एक काशी आणि दुसरं काश्मीर। काशी आणि काश्मीरला जो शिकला त्याला पंडित म्हणायचे, त्याला काय म्हणायचे? पंडित। मग पंडित कोणाला म्हणतात? पंडित कोणाला म्हणतात? गीतेचा दुसरा अध्याय 11वा श्लोक, अशोचानन व शोचस्त्वम प्रज्ञाबाधांश्च भाषसे गतासून गतासूंशनानु शोचन्ति पंडितः। मग पंडित कोणाला म्हणतात? की जो गेलेल्याचा किंवा आलेल्याचा शोक किंवा आनंद व्यक्त करत नाही त्याला म्हणतात पंडित। पंडित कोणाला म्हणतात? की जो गेलेल्याचा किंवा आलेल्याचा शोक किंवा आनंद व्यक्त करत नाही त्याला म्हणतात पंडित। महाराज आपल्याकडे पंडित कोणाला म्हणतात? कोणाला म्हणतात? जो आगाऊपणा करून अख्ख्या गावाला बोलू देत नाही पंडित येतो, त्याच्या काय नादी लागतात? हा काही काही लोक नुसते नावाचे पंडित होऊन गेले। उदाहरणार्थ पंडित पंडित जवाहरलाल नेहरू, मी विनोद म्हणून टीकात्मक म्हणून सांगत नाही, त्या माणसाला कुठल्याच विद्यापीठाची पंडित पदवी नव्हती। मुळात नेहरू हे काश्मीरचे राहणारे होते म्हणून काश्मीरच्यांना पंडित म्हणतात। जर का आजही मुद्दा उपस्थित झाला तर काश्मीरचे पंडित हाच मुद्दा उपस्थित होतो। काही ठराविक लोक पंडित होऊन गेले, पंडित भीमसेन जोशी, पंडित बिस्मिल्ला खान। बिस्मिल्ला खान भारतातला असा एकमेव पुरुष होऊन गेला की ज्यांना भारतातले सर्वोच्च चार पुरस्कार मिळाले, भारतरत्न, पद्मश्री, पद्मविभूषण आणि पद्मभूषण। हे चार पुरस्कार कोणालाच मिळाले नाही, अपवाद बिस्मिल्ला खान सोडले तर। अर्थात आपण ज्या वाटचालीने प्रवास करतो ती वाटचाल आपल्याला सांभाळता येते का, ते आपल्याकरता गरजेचं आहे। मग पूर्वीच्या काळात काशी काश्मीर आणि आपलं प्रतिष्ठान म्हणजे पैठण, इथली सगळी विद्वान लोक, इथली सगळी विद्वान हुशार लोक। मग तुमच्या माझ्या सारखा 20-22-23 वर्षाचा अगदी तरुण पोरगा काश्मीरहून निघाला आणि भारतातल्या विद्वानाला तो पराभूत करायला लागला। पराभूत करता 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 तो विद्वत्तेच्या जोरावर शेवटच्या क्षणाला काशीमध्ये आला। आणि म्हणून माणसाला मुलगा एक असावा पण तो विद्वत स्वरूप असावा। मुलीने लग्नावेळी मुलामध्ये 7 गोष्टी बघायच्या असतात, कुलवान, शिलवान, गुणवान, धनवान, ज्ञानवान, विद्वान आणि सद्वान। याच्यातला एक गुण जरी कमी असला तरी त्याला असं भासवायचं, दिदी जसं काही तुझा बीएचा एक विषय राहिलाय, त्याला भासवायचं, अर्थात सप्त गुणे। अगर आप लोग भगवान के मंदिर जाते हो तो भगवान से एक प्रार्थना जरूर करना, अगर आप लोग ठाकुर जी के मंदिर जाते हो तो ठाकुर जी से एक बात जरूर करना, ठाकुर जी पहली बात तो मुझे बेटा मत देना, पहली बात तो मुझे बेटा मत देना, अगर मुझे बेटा दिया तो मुझे एक ही बेटा देना, और हाँ ओ बेटा मुझे धनवान मत देना, मुझे बेटा एक देना लेकिन वो विद्वान देना, क्योंकि मैं जानता हूँ धनवान के द्वार कोई खड़ा नहीं रहता विद्वान, लेकिन विद्वान के चरणों में खड़ा रहता है दुनिया का सबसे बड़ा धनवान, तो बेटा देना विद्वान।